सुधागड तालुक्यातील वराड जांभूळपाडा हद्दीतील करचुंडे आदिवासी वाडीतील दोन आदिवासी मुलांना तुटलेला वीज वाहिनीचा शॉक लागला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुधागड तालुक्यातील वीज वितरण व आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार धरत जांभूळपाडा, परळी, करचुंडे आदिवासी वाडीतील स्थानिक ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. सुधागड तालुक्यासारख्या आदिवासी बहुल तालुक्यात वीज वितरण व आरोग्य विभागासह अन्य शासकीय विभागाच्या सेवा व कामकाजाचे 3-13 वाजलेले दिसत आहेत. प्रशासनाविरोधात जांभूळपाड्यात ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. येथील मृत बालकांच्या कुटुंबियांना वीज वितरण विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी याकरिता स्थानिकांनी बुधवार दिनांक 26 डिसेंबर रोजी जोरदार आंदोलन केले. आरोग्य व वीज वितरण सेवा लवकरात लवकर सुधारा, अन्यथा दवाखाना व कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा जांभूळपाडा करचुंडे ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजलेले व धोकादायक अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी जिवंत विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. त्याबरोबरच विद्युत पुरवठ्यात सतत अनियमितता असून देखील वाढीव बिलांना मात्र नागरिक बेचार झाले आहेत. अशातच विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडणाऱ्या सारख्या गंभीर घटना घडल्यावर देखील संबंधित प्रशासकीय अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने प्रशासनाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. किती मॅडम आहेत त्यांची दिरंगाई झाली आहे, त्यांनी लेखी मान्य केलेलं आहे की काल पोस्टमार्टमसाठी हे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते, त्यांची दिरंगाई झाली, म्हणजे डॉक्टरांची दिरंगाई झाली, लेखी मान्य केलेलं आहे. दुसरं आहे की जे डॉक्टर आहेत खिल्लारी मॅडम ह्या नियमित हजर राहत नाही, त्यामुळे यांची गैरसोय होते रुग्णांची, हे पण त्यांनी लेखी मान्य केलेलं आहे. आणि आज जी मिटिंग चालू होती त्यात त्यांनी सभेमधून निघून गेलेले आहेत, हे कायद्याला धरून नाही त्यांच्या सिस्टमवर. त्याबद्दल हे टोटल त्याच्याबद्दल वरिष्ठांकडे ते त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येतील, हे त्यांनी लेखित तुमची मागणी केली. तर हे सगळ्या मागण्या दोन्ही यांनी केलेल्या आहेत मागण्या. तर मॅडमला जे लोक सर्व इथं ऐकू मागायचं का बघा, जी आता हे एमएसएमई साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यात जी पहिली मागणी होती की हे झाडांचे बांधे तोडणे, पोल बदलणे, खाली पडलेला तारा खेचणे, याचे हे सर्व काम लगेच तात्काळ सुरू करण्यात येतील. जो आपले हे दुःखद घटना घडलेली आहे, जे बालक आहेत त्यांच्या कुटुंबाला योग्य ते भरपाईसाठी संपूर्ण जबाबदारी ते घेत आहेत लेखी, आणि सदर याच्यासाठी जी कारवाई आहे आवश्यक लवकरात लवकर कर्मचारी. आणि तिसरा जो पॉईंट बघतो की जबाबदारी कर्मचारी आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई ती करण्यात येईल. लेखी आहे आणि ह्या प्रतिज्ञा तुम्हालाही एक देणार, एक दंडाधिकारी साहेबांना आणि पोलीस डिपार्टमेंटला सर्वांना देणार. ओके, हे लेखी आहे एक मान्य. दुसरं ते पीएससी डॉक्टर साहेब यांचं देऊन टाका. सर आज एक बैठक झाली, त्याच्यामध्ये काय ठरलं? तुम्ही ग्रामस्थांनी आवाज उठविला होता कशा पद्धतीचा, आज तुम्हाला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला? काल हा जो दुर्दैवी दोन मुलांचा अंत झालेला आहे त्याच्यावर आम्ही रात्री सर्व प्रोसिजर उरकून नंतर मग आम्ही एमएससीबीच्या ऑफिसर, प्राथमिक केंद्राचे सगळे ऑफिसर यांच्याकडे आम्ही लेखी अहवाल मागितला की याच्यापुढं आत्ता ही दुर्दैवी घटना झाली आहे याच्यापुढे व्हायला नको, आणि पूर्ण हे पोल सडलेले आहेत, एमएससीबीचे तारा खराब झालेले आहेत, हे सर्व कामं त्वरित व्हावेत. आणि प्राथमिक केंद्राचे जे डॉक्टरांनी जे आत्ता म्हणजे सहकार्य केलेलं नाही त्याच्याबद्दल आम्ही काय त्यांचं लेखी आश्वासन मागितलेलं की यांची बदली करावी किंवा निलंबन करावं, हे दोन्ही आश्वासन आम्हाला त्यांच्याकडून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन थांबवलेलं आहे. सर आज जे काही या ठिकाणी ग्रामस्थांनी मागण्या केल्या होत्या आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये तक्रारी होत्या, काय आपण मागण्यांची पूर्तता केली? आज गुरु ग्रामपंचायत वराडा जाऊनपणा मोदे करंदोडे आदिवासी येथील काल जे दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला विजेची तार पडून, त्याबद्दल काल जेव्हा पोस्टमार्टमसाठी बॉडी आले होते तेव्हा थोडीशी दिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्र जाऊनपाडा येथे कर्मचाऱ्यांकडून झाली, तर त्यांनी असं निवेदन दिलं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. तुम्ही त्यांना काय दिलं? आम्ही आता निवेदनात आम्ही हे दिले, आश्वासन दिलेलं आहे की ते कर्मचारी जे आहेत डॉक्टर स्मितान आणि खिल्लारे यांचं निलंबनाचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांसमोर आहोत. मागण्या केलेल्या आहेत त्यांची पूर्तता या ठिकाणी झाली का, कशा पद्धतीनं काय झालं सांगा जरा. काल जांभूळपाडा या ठिकाणी दोन आदिवासी मुलांचा अल्पवयीन मुलांचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे, त्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ संतप्त झाले
आणि या ठिकाणी प्रचंड जनआंदोलन उभं राहिलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी सुधागड तालुका प्रशासन आणि एक बैठक होऊन त्याच्यामध्ये आमच्या ज्या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या होत्या की इथला वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ हवा आणि जे कोणी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावे कारण त्यांनी त्यांच्या कामामध्ये दिरंगाई केलेली आहे. तसेच एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना देखील कडक शासन झालं पाहिजे ही मागणी आमची होती आणि या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आजच्या या बैठकीमध्ये जवळजवळ मंजूर झालेल्या आहेत आणि तसं त्यांनी लेखी आश्वासन दिलं असल्यामुळे आम्ही तात्पुरतं हे आंदोलन थांबवलेलं आहे आणि जर त्या ज्या काही आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा इथं एक तीव्र जनआंदोलन उभं राहील असं या ठिकाणी मी सूचना. कालच्या ज्या घटनेवर आपण एक आंदोलनाची भूमिका घेतलेली आज काय झालं त्याच्यावर तोडगा काय निघाला? काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैव होती. त्या घटनेनंतर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र झालो आणि ते आंदोलन करण्याचा जो पवित्रा घेतला त्यानंतर प्रशासन त्याच्यावर नरमलेलं आहे आणि प्रशासनाची जबाबदारी म्हणून त्या जे कोणी त्या कुटुंबाचे जे नाते होते त्यांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आणि इथले दवाखान्याचे डॉक्टर आणि एमएससीबीचे कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन त्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला देण्यात आलेलं आहे. कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली का? काय कुटुंबियांना 20,000 रुपये रात्री रोख रक्कम दिलेली आहे आणि 1,00,000 दोन चेक दिलेले आहेत आणि बाकी जो आहे पंचनामा करून त्याच्यावर जो पंचनामा केला त्याची नुकसान भरपाई सुद्धा. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राईम, सुधागड, रायगड. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.